राज्यातील महायुती सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत 5 लाख रुपयांपर्यंतचे निःशुल्क उपचार देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यात जवळपास 10,73,000 रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. यामुळे सामान्य गोरगरीब जनतेला मोफत उपचार घेण्याची सुविधा मिळत आहे. या योजनेच्या पोटी महायुती सरकारने 4,356 कोटी आणि 12 लाख रुपयांचा खर्च केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळेच राज्यातील जनतेला मोफत उपचार मिळत आहे. यामुळे ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं बोललं जात आहे.